थैंक यू सो मच राहुल। सामना पण पाहू शकाल, आजच्या दिवसातील शेवटचा सामना जय वागेश्वर देसाई विपक्ष नेवाली पाडे या दोन टीम मध्ये। लखन जाधव सज्ज होतो गोलंदाजी मार्क वरती, स्ट्राइकिंग ला फलंदाज राम पाटील, नेटवर्क ला फलंदाज मोरेश्वर पाटील, सामना सुरू। पाटील आणि महेश पाटील हे दोन ऑफिशियल पंच आहेत या सामन्यासाठी। यावीस हाफ ट्रॅकर होता, शॉट अंपोल करण्याचा प्रयत्न केला होता, टप्पा पडल्यानंतर बाउन्स होतो, टेकअप चेंडू आणि सरळ जाऊन यष्टरक्षक अनिल म्हात्रे च्या हातामध्ये विसावतो, डॉट बॉलची समाप्ती होते। वन बाउन्सचा इशारा येतोय, तो म्हणजेच पंचांचा। वन बाउंस नसेल, कारण की पंचांनी वन बाउंस घोषित केलं होतं। लखन यावी चांगला फटका हुकचा, थँक्यू सो मच। या आधीच्या सामन्यामध्ये देखील अशोक पटेल यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं कॅश प्राईज मिळवलं होतं ज्युनियर नितीन पाटीलने, 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावून। आणि याही सामन्यामध्ये पारितोषिक आपण पाहतोय ते म्हणजेच देसाई या टीमसाठी येत आहे। अशोक पटेल यांच्याकडून बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी आणि सलगच्या 3 चौकारांसाठी 200 रुपयांचं कॅश प्राईज। धावसंख्या आहे धावफलकावरती 12, खूप चांगली बॅटिंग राम पाटील आपल्या टीम साठी करतोय। अजून एक चांगला फटका गॅप मध्ये आहे, एक धाव तर कंप्लीट, चांगलं शेतशिन डीप मध्ये होते आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते, गुड रनिंग बिटवीन द विकेट। धावसंख्या 2 पुढे सरकते 14 धाव फलकावरती, धावसंख्या 14, एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील। स्ट्राइकिंग फलंदाज देसाई टीमची रन मशीन राम पाटील, फुल टॉस चेंडू।
सुरेख सुरुवात आपण बघतोय राम पाटीलच्या माध्यमातून या सामन्यामध्ये होती, कारण की टॉस गमावला होता जय वागेश्वर देसाई या टीमने आणि प्रथम फलंदाजी करावी लागते आणि पहिल्या षटकामध्ये 20 धाव बनवले आहेत जय वागेश्वर देसाई या टीमने। नवीन गोलंदाज करण येतोय या दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राइक इनला फलंदाज सलामीचा फलंदाज संगनायक जय वागेश्वर देसाई या टीमचा मोरेश्वर पाटील स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट म्हटलं जातं। गोलंदाज करण यावी चांगला फटका ऑन साइडला लॉन्ग बॉलला क्षेत्ररक्षक आहेत लखन जाधव खूप चांगले क्षेत्ररक्षण एकच धाव मिळते या चेंडूवरती संख्या एक ने पुढे सरकेल 21 धावा धावफलकावरती आहे देसाई या टीमची। आजच्या दिवसातील शेवटचा अंतिम सामना सुरू आहे क्वार्टर फायनलचा आपण पाहतोय जय वागेश्वर देसाई विपक्ष नेवाली पाडा जो संघ जिंकेल तो संघ सापाट चषकाच्या टॉप थ्री मध्ये प्रवेश करेल। खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय कुशल स्पोर्ट सापाट आयोजित सापाट चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवतोय मानाची सन्मानाची आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा सापाट चषकामध्ये आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। नवीन फलंदाज ज्युनियर नितीन पाटील येतोय दुसऱ्या सामन्यामध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती नितीन पाटीलने तोच येतोय तिसऱ्या क्रमांकावरती स्ट्रायकिंगला फलंदाज मोरेश्वर पाटील आहे खूप चांगली गोलंदाजी करण आपल्या टीमसाठी करतोय यावी चांगला थँक्यू सो मच धाव संख्या धावफलकावरती 27 27 धावा धावफलकावरती आहेत कोणत्याही क्षणी चेंडू हरवला फुटला खराब झाला भिजला तर नवीन चेंडू असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। आजच्या दिवसामध्ये खूप चांगले सहकार्य केलंय आमचे लाडके व्हॉलेंटियर्स स्वयंसेवक असतील शुभम मडवी या 20 करण राईट अम राउंड विकेट या 20 क्लीन बॉल we
थैंक यू। नवीन फलंदाज आकाश पाटील येतोय, यावी चांगला थैंक यू सो मच। 31 31 धावा धावपळकावरती आहे, षटकातील एक चेंडू अजून शिल्लक आहे। आकाश पाटील आणि नितीन पाटील ही जोडी आपण बाजू दोन फलंदाज गमावले देसाई या टीमने, परंतु खूप चांगली धावसंख्या आपण पाहतो देसाई या संघाची। गोलंदाज पुनर्व्यस्त जीव होतोय करण राईट आर्म राउंड विकेट स्ट्राइक इन फलंदाज आकाश पाटील एक विस्फोटक फलंदाज स्ट्राइक इन ला आहे, व्यवस्थित बॅट वरती येत नाही, गॅप मध्ये आहे। एक धाव तर कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते, गुड रनिंग बिटवीन द विकेट। धावसंख्या दोनने पुढे सरकेल आणि पहिल्या दोन षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर जय वागेश्वर देसाई या टीमची धावसंख्या आहे 16.50 च्या सरासरीने 33 धावफलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये। डीजे दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती आपण पाहतोय। ते 33 धावा धावफलकावरती आहेत, खूप चांगली सुरुवात ती म्हणजेच होती या मैदानावरती देसाई या टीमच्या माध्यमातून।
दोन षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावरती आहेत जय वागेश्वर देसाई या टीमची। त्वरित शतकशी लावून घ्यायचा आहे नेवाली पाडा या टीमला विनंती असेल आणि सामना देखील तेहतीस धावा आहेत धावफलकावरती पहिल्या दोन षटकांमध्ये 33 धावा धावफलकावरती आहेत आणि स्ट्रायकिंगला फलंदाज ज्युनियर नितीन पाटील आहे। नितीन पाटील आणि आकाश पाटील ही जोडी आपण पाहतोय। गोलंदाज रोशन या 20 शॉटम पुल करतोय नितीन पाटीलच्या बॅट मधून येतोय देसाई गावचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडेड षटकार। एका महिन्याचे सप्त मिला जाऊल करण्याचे डोंगराला खूप लागे न डोल्याला जावाच आईचे भेटीला। थँक्यू पंच मॅच बॉल आलेला आहे आणि आमचे व्हॉलेंटियर्स स्वयंसेवकांना विनंती असेल की आपण सीमारेषेवरती तैनात राहायचं आहे। मोरेश्वर पाटील यांनी तो चेंडू आणलेला आहे कारण की संघनायक आहे देसाई या टीमचे त्यांना देखील माहिती आहे या सामन्याचं महत्त्व किती आहे। 39 धावा धावफलकावरती बॅटच्या मध्ये फेकला होता एक धाव तर कंप्लीट केली दिनेश पाटील आहेत आणि एकच धाव मिळते चेंडूवरती धावसंख्या एक ने पुढे सरकेल 40 धावा धावफलकावरती आहेत जय वागेश्वर देसाई या टीमच्या। षटक क्रमांक तिसरा मार्गस्थ आहे आकाश पाटील आणि नितीन पाटील ही जोडी आपण पाहतोय। कुशल स्पोर्ट्स सापाडे आयोजित सापाड चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन प्रथम क्रमांक 60,000 रुपये आणि भव्य दिव्य अशी ट्रॉफी आपण पाहतोय। द्वितीय क्रमांक 30,000 रुपये आणि भव्य दिव्य अशी ट्रॉफी तिसऱ्या क्रमांकासाठी 15,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय। या स्पर्धे प्रमुख शिल्पकार पिंट्याशेठ पाटील साहेबांच्या स्वप्नातून साकारलेली क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय। या 20 मिस टायमिंग आहे जेलची शक्यता असेल निलेश जाधव जज करतोय आणि सुरेख जेल टिपलाय निलेश जाधवने फलंदाज बाद आकाश पाटील बॅक टू द पवेलियन।
मैच नवीन फलंदाज प्रवीण म्हात्रे येतोय. पाचव्या क्रमांकावरती स्ट्रायकिंग फलंदाज नितीन पाटील आहे. अप्रतिम फलंदाजी नितीन पाटील आपल्या टीमसाठी करतोय, तेवढीच चांगली गोलंदाजी होती रोशन जाधवच्या माध्यमातून, कारण की पहिल्या चेंडूत षटकार लगावला होता, त्यानंतर आपण पाहतोय सुरेख दोन चेंडू फेकलेत ते म्हणजेच रोशन जाधवने. स्ट्रायकिंगला फलंदाज नितीन पाटील. यावी साफ ट्रॅकर होता, लाईन पावी लागेल, चेंडू जातोय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आणि पंचांचा इशारा येतोय. व्हाईट प्लस फोर, एकूण पाच धाव मिळत आहेत या चेंडू वरती. जय वागेश्वर देसाई टीमला मिळतोय हा पंजा. चांगला फटका, गुड नॉट टेक, तमाशा देख, चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. अवन्न धावा धावफलकावरती आहेत. जय वागेश्वर देसाई. अजून एक चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत आणि सुरेख जेल टिपलाय. फलंदाज बाद नितीन पाटील बॅक टू द पवेलियन. मॅच 51 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातील एक चेंडू अजून शिल्लक आहे. नवीन फलंदाज साई येतोय. प्रवीण म्हात्रे आणि साई जोडी आपण पाहतोय. एकंदरीत या इनिंग मधील सात चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. प्रवीण म्हात्रे ऑन स्ट्राइक, चांगला चेंडू आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी होते, डॉट बॉलची समाप्ती आणि पहिल्या तीन षटकांचा खेळ समाप्त होतो आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावा धावफलकावरती जय वागेश्वर देसाई या टीमची. डीजे तीन षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज साई आहे आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय या शेवटच्या षटकामध्ये कार्तिक. स्ट्रायकिंगला फलंदाज साई आहे, गोलंदाजी मार्कवरती कार्तिक सज्ज होतोय. अप्रतिम कॉन्टेस्ट या दोन टीम मध्ये आपण पाहतोय. एक धाव तर कंप्लीट, चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या एक नी पुढे सरकेल. 52 धावा धावफलकावरती स्ट्राइक इनला फलंदाज प्रवीण म्हात्रे.
एक विस्फोटक फलंदाज आहे देसाई या टीमचा प्रवीण ऑन स्ट्राइक चांगला चेंडू आपण पाहतोय पंचांचा इशारा वाईट सा येतोय धावसंख्या एक ने पुढे सरकेल 53 धावा धावफलकावरती आहे षटक क्रमांक शेवटचा मार्गस्थ आहे ज्याला क्रिकेट मध्ये स्लो गोरचं षटक म्हटलं जातं तेच मार्गस्थ आहे गोलंदाज कार्तिकचं नेवाली पाडा आणि देसाई या दोन टीम मध्ये क्वार्टर फायनलचा सामना सुरू आहे यावी चांगला फटका ऑन साइडला स्क्वेअर द विकेट खेळला एक धाव तर कंप्लीट चांगले क्षेत्ररक्षण तेवढी चांगली फेकी होते एकाच धावेवरती समाधान मानव लागतंय धावसंख्या एक ने पुढे सरकते 54 धावा धावफलकावरती या दरम्यान जगदीश पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत विनंती असेल व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे चांगला फटका ऑन साइडला येतोय एक धाव तर कंप्लीट केली चांगलं क्षेत्ररक्षण केलंय क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये आकाश धावसंख्या 55 धावा धावफलकावरती आहेत शेवटचं षटक सुरू आहे आणि शेवटच्या षटकातील तीन चेंडू शिल्लक आहेत स्लोगोरच्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी कार्तिक करतोय हाफ ट्रॅकर आपण पाहतोय व्यवस्थित बॅट वरती येत नाहीये एक धाव कंप्लीट आणि एकाच धावीवरती समाधान मानव लागतं धावसंख्या एक ने पुढे सरकेल 56 धावा धावफलकावरती शेवटच्या षटकातील शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत दोन चेंडू शिल्लक आहेत 56 धावा धावफलकावरती आपण पाहतोय ओवर द विकेट फुल टॉस चेंडू आणि पंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे नो प्लस 4 पुन्हा एकदा जय वागेश्वर देसाई टीमला मिळतोय पंजा आणि पुढील चेंडू फ्रीट असेल 61 धावा धावफलकावरती बीमर चेंडू फेकलाय गोलंदाज कार्तिकने आणि पंचांनी दंडित केलाय एकूण 5 धाव मिळतात या चेंडूवरती स्ट्राइकिंग फलंदाज साई फ्रीट ची संधी असेल साई कडे चांगला फटका आपण पाहतोय एक धाव तर कंप्लीट केली दुसऱ्याचा प्रयत्न असेल दिनेश आहेत खूप चांगले क्षेत्ररक्षण आणि एकाच धावेवरती समाधान मानव लागते धावसंख्या 62 धावा धावफलकावरती शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक 62 धावा धावफलकावरती आहेत जय वागेश्वर देसाई या टीमच्या खूप चांगली गोलंदाजी करतोय कार्तिक आपल्या टीमसाठी राईट आर्म ओवर द विकेट अजून एक चांगला चेंडू डॉट बॉलची समाप्ती आणि पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 62 आणि 63 धावांचं लक्ष ठेवलंय जय वागेश्वर देसाई या टीमने नेवाली पाडा या संघासमोर थँक्यू सो मच 62 धाव बनवलेत आणि 63 धावांचं लक्ष आहे ते म्हणजेच नेवाली पाडा या संघासमोर एक दिवस मला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल कुशल स्पोर्ट सापाडे पिंटू शेठ पाटील उर्पेश गोडे गणेश भोईर अधिक पाटील आणि कुशल स्पोर्ट सापाडे या टीमचा मी विशेष आभार व्यक्त करतोय माझे साथी समालोचक राहुल भोईर यांचं देखील मी आभार व्यक्त करतोय एसके एंटरटेनमेंट यांचं देखील मी आभार व्यक्त करतोय डीजे मास्टरचं देखील मी आभार व्यक्त करतोय इथल्या प्रेक्षकांचं मी आभार व्यक्त करतोय आणि तुर्तास मी ते थांबतो आपण कुठेच जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा आणि या स्पर्धेचा आनंद घेत राहा 63 धावांचं लक्ष आहे आणि 63 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडतंय काय बिघडतंय इथ्याच मायक्रोफोनवरती माझे साथी समालोचक व्हॉइस ऑफ मानेरे मानेरे गावचे एक अप्रतिम समालोचक राहुल लालशेठ भोईर
रुशन संते यांचा नक्कीचा शुभ सन्मान आपण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच, मनापासून आभार व्यक्त करूया आपण रोशन संते यांचं. जण आजचा त्यांचा नक्कीच दिवस आपल्यासाठी पूर्णच्या पूर्ण नक्कीच दिला आणि खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं. सामना सुरू करा. पहिलाच बॉल स्विंग अँड मिस. याच खेळासाठी जाणलं जात रवी म्हात्रे यांना. भरपूर वर्षाचा दणका अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. भरपूर वर्षापासून ते क्रिकेट खेळत आहेत. 63 टार्गेट या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. डॉट बॉल दरम्यान अजून आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या बॉलवरती सिंगल आली होती, त्याच्यानंतरचा हा डॉट बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये रवी म्हात्रेच्या माध्यमातून. पुढचा बॉल गती कमी केली आहे सुंदर. आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. मग एष्टी रक्षण खराब वारंवार आपल्याला पाहायला मिळतोय. एष्टी रक्षण सातत्याने नक्कीच आपल्याला चुकीचं पाहायला मिळतोय. इथं अजून एक एक्स्ट्रा धाव मिळेल आणि एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या एक न पुढे जाते. स्कोरबोर्डवरती एकूण धावसंख्या या दरम्यान झाल्या आहेत 2. पुढचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न होता अनिलचा. चेंडूने बॅटचा संपर्क अजिबात नाहीये. भरपूर वर्षापासून नक्कीच क्रिकेट खेळत आहेत. भरपूर चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतोय आणि चांगली कामगिरी करत असताना यावेळेचा फटका बॅटच्या रडार मध्ये आहे. पाठवला चेंडू या दरम्यान बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार येतो अनिल म्हात्रेच्या बॅट मधून. गुड शॉट. चेंडूंची मागणी केली जाते. चेंडूया दरम्यान ग्राउंडच्याच नव्हे तर मैदानामधील मैदानाच्या पूर्णच्या पूर्ण भरपूर लांब गेला. भरपूर मोठा षटकार अनिल म्हात्रेच्या बॅटमधून. असेच फटकेबाजी करावी लागेल, असेच षटकार चौकार मारावे लागतील. मॅचमध्ये बनवून राहायचं असेल तर भरपूर मोठं टार्गेट आहे या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. त्या अनुषंगानं प्रयत्न करावे लागतील. मित्रांनो सुरू आहेत प्रयत्न अनिल म्हात्रेचे. मॅच बॉल येण्याची शक्यता आणि थँक्स, थँक्यू सो मच सर्वच तिथे आमचे ऑडियन्स, सर्वच नक्कीच गावातील जे आहेत आमचे खेळाडू, त्या सर्वांचं चांगलं योगदान आहे या स्पर्धेसाठी. चेंडू दरम्यान मैदानाच्या आतमध्ये देखील आला. थँक्यू सो मच. पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न दरम्यान फिल्डर आहे तिथे उपस्थित. फिल्डिंग चांगली साई म्हात्रे आहेत. धाव इथं मिळणार नाहीये. षटक क्रमांक नक्कीच पहिलं एक अप्रतिम षटक कम्प्लीट झालाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपल्याला संघाची एकूण धावसंख्या दरम्यान पाहायला मिळते स्कोर बोर्डवरती. फक्त आणि फक्त 8 डावा टार्गेट भरपूर मोठं आहे. 63 टार्गेट आहे आणि पहिल्या ओव्हरचा खेळ कम्प्लीट झालाय. बिनगडी बाद धावसंख्या स्कोर बोर्डवरती 8.
दिलीप पाटील सेकंड ओवर मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. अप्रतिम देखील खेळाडू स्ट्राइकिंग एंडला रोशन जाधव पहिलाच बॉल ओव्हर पीच खूप चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. परफेक्ट टायमिंग रोशन जाधवच्या बॅट मधून हा ब्लास्ट षटकार. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो रोशन जाधवच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या 6 न फ्लाय होती. स्कोर बरोबर होती धावसंख्या 14. दिलीप पाटीलचा हा चेंडू लाईन मिस केली बासमंत रोशन जाधवनं. चांगली गोलंदाजी. तुम्हाला लेग ब्रेक पाहायला मिळेल, तुम्हाला ब्रेक पाहायला मिळेल. या स्किलसाठी जाणं जातं दिलीप पाटीलला. अजूनही तो जरारा, तीच ताकद, तीच दहशत आपल्याला पाहायला मिळते दिलीप पाटीलची. षटकार आल्याच्या नंतर डॉट, पुढचा बॉल कंबा करावा लागेल. यावेळेस हा फटका चांगला आहे, चांगला कॉन्टेस्ट तुम्हाला पाहायला मिळतो. षटकाराच्या नंतर डॉट, डॉटच्या नंतर षटकार. रोशन जाधवच्या बॅट मधून हा बिग हिट सिक्स. सुरेख गोलंदाजी दाखवत असताना माझ्याकडे असलेला अनुभव, यॉर्करचा कुठलाही उत्तर नव्हता. ब्लॉकर मध्ये चेंडू फेकला आणि इतना एक्स्ट्रा वाकवल्या मैदानाच्या आतमध्ये रोशन जाधवच्या सुरेख गोलंदाजी. दिलीप पाटीलच्या माध्यमातून बिग विकेट नाव. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलेत करण ठाकूर. रणनीती वेगळी आपल्याला पाहायला मिळते टीम नेवाली पाटीलच्या माध्यमातून. थोडासा वेळ कमी खर्च करा दिलीप पाटील, आपण मॅचला सुरुवात करावी. दुसरं षटक खूप महत्वाचं असेल, खूप महत्वाची आपल्याला ही नक्कीच मॅच पाहायला मिळते. यावेळेस अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. लेग ब्रेक उत्तर नाहीये करण ठाकूरकडे. जबरदस्त आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. आजचा दिवस खूप चांगला कम्प्लीट होत असताना इव्हिनिंगचा हा शेवटचा सामना आहे, शेवटची मॅच आहे. सुखरूप आजचा दिवस कम्प्लीट होईल याच्यामध्ये शंका नाही. बॉटमनचा सुरेख वापर, ऑन साईडला खेळलेत फिल्डर आहे तिथं आकाश पाटील. फिल्डिंग चांगली झाली आहे. चेंडू चोचलून फेक करण्यापर्यंत एकापेक्षा जास्त इथनं धाव नसेल. सिंगल डबल नाही, सामना जिंकता येणार नाहीये. या मॅचमध्ये करावं लागेल आक्रमण, या मॅचमध्ये मोठी इनिंग एखादा खेळाडूला खेळावी लागेल, त्यासाठी मात्र नक्कीच प्रयत्न करावे लागतील. दोन ओव्हरचा खेळ कम्प्लीट झालाय आणि दोन ओव्हरच्या अखेरी संघाची धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्डवरती एकूण धावा झाल्या आहेत 21, 21 धावा स्कोर कार्डवरती.
जुनियर नितिन पहिलाच बॉल आपल्याकडे पाठवला साइडला करण ठाकूरच्या बॅट मधून आक्रमण पाहायला मिळतो आपल्याला लॉन्ग लॉन्ग बिग वे विकेट सिक्स डीजे वैभव इन द मिक्स षटकाराना आता मात्र आक्रमण हाफ ट्रॅकरचं प्रतिउत्तर प्रतिहल्ला या दरम्यान करत असताना कर ठाकूर मैदानाच्या आतमध्ये चेंडू या दरम्यान भरपूर दूर गेला आहे आमचे सर्व नक्कीच लाडके प्रेक्षक या दरम्यान चेंडू आणण्याचा प्रयत्न नक्कीच करतायत आणि मॅच बॉल देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय थँक्यू सो मच पुन्हा एकदा सर्व आमच्या त्या लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो प्रेक्षक म्हटलं तर प्रमुख घटक आहे स्पर्धेचं प्रेक्षक ऑडियन्स असणं गरजेचं आहे तुम्ही स्पर्धा कितीही मोठी ठेवा तुमचे तिथे ऑडियन्स नसतील तर ती स्पर्धा नाही आहे मित्रांनो ऑडियन्स महत्त्वाचा प्रमुख घटक आहे स्पर्धेचा राऊंड विकेट फुल टॉसचा फायदा घेत आला नाहीये डीपमध्ये फिल्डर आहेत खरा फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला प्रेशर पाहायला मिळतोय मोठी मॅच आहे आणि मोठ्या मॅचचा हा प्रेशर चेंडू दोन पायांच्या मधून फरार चौकार संघाचे धावसंख्या स्कोर कार्ड वरती 31 32 अजूनही बनवायचे आहे 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे 10-32 इक्वेशन मॅच अजूनही बॅलेन्स ऑन साइडला फ्लॅटेड फटका सामना अजूनही संपला नाहीये संघर्ष मात्र मी करणार आहे मैदानाच्या आतमध्ये सांगत असताना टीम देसाईला मैदानाच्या आतमध्ये करण ठाकूर विकेट सिक्स चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय जबरदस्त खेळ ओव्हर द विकेट न फटका फसला मिस्तामिंग झेल नाहीये मात्र दोन धावा इथं मिळतील हा जल्लोष देखील आपल्याला पाहायला मिळतो आता सर्व समर्थक देखील आता इथनं माझा आनंद घेत असताना संघर्ष मित्रांनो करा संघर्ष हा करावाच लागतो तुम्हाला जास्त मोठा संघर्ष नक्कीच तुमच्या वाटी येत असेल तर स्वतःला नशीबवान समजा कारण का देव देखील अशाच माणसांना संधी देतो ओव्हर द विकेट ना यावेळेचा फटका हवे तर मिस्तामिंग झेल होईल का कॉलिंग नाहीये मात्र पकडला गेला झेल तिथं मोरेश्वर पाटील ना आणि संपला मैदानाच्या आतमध्ये करण ठाकूरचा खेळ विकेट आली आहे विकेट खूप महत्वाची होती देसाई टीम साठी करण ठाकूरशी नवीन बॅट्समन गेला मैदानाच्या आतमध्ये लखन जाधव अनिल म्हात्रे अजूनही खेळतोय इक्वेशन आपण जर बघितलं तर अजूनही दोन एक बॉल बाकी आहे षटकातील 7 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची गरज हा चेंडू महत्वाचा ओव्हर द विकेट चांगली गोलंदाजी डॉट चांगला कमबॅक देसाई टीमच्या माध्यमातून समीकरण किती आता इथं आपल्याला पाहायला मिळेल 6 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत मॅच संपले नाहीये मित्रांनो 24 बनवायचे आहेत या मॅच मध्ये विजयासाठी निवालीपाडा टीमला
सहा चेंडू आणि विजयासाठी 24 धावेची गरज आहे. साकिंगनला लखन जाधव, मोरेश्वर पाटील टीमचे कॅप्टन, चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट मोरेश्वर पाटील. पहिला बॉल उजव्या स्टिकच्या बाहेर आहे. सचिन पाटीलचा इशारा आमच्यापर्यंत आला. व्हाईट बॉल एक्स्ट्रा धावीत ना मिळते. 6-23 इक्वेशन आता मात्र शिल्लक असेल या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. मोरेश्वर या दरम्यान इथन प्ले डाऊन होतात फलंदाज. विकेट अजून एक मिळत असताना जय बागेश्वर देसाई टीमला खेळाडू बाद. पाच बॉल अजूनही बाकी आहेत. पाच चेंडू आणि 23 धावेची गरज आहे. दिनेश लेफ्ट आर्म बॅट्समन स्टॉकिंग इनला सज्जत खेळण्यासाठी मोरेश्वर पाटील. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर ऑन साइडला, फटका देखील चांगला आहे. मॅच अजूनही बाकी आहे सांगत असताना दिनेश देखील चौकार येतोय. मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी करत असताना निवालेपाडा हा संघ या सीज आहे. सन्माननीय श्रीकांतजी मडवी यांचं शुभ आगमन झालं. त्यांना विनंती आहे की आपण द्यावी देखील यावं व्यासपीठावरती. आपलं देखील हार्दिक स्वागत. फुल टॉस थँक्यू डीजे. चर्चा सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त खेळ नक्कीच एक सांगेल निवाळीपाडा टीमला. जेव्हा आतुरतेने सर्वजण तुमची हारण्याची वाट बघत असतील तेव्हा जिंकण्याची मजा काहीतरी वेगळीच आहे मित्रांनो. आणि आता मात्र इथनं कोण जिंकणार ही मॅच हे नक्कीच आपल्याला चांगलं पाहायला मिळेल. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही टीम संघर्ष मात्र करतायत. तीन बॉल शिल्लक आहेत. येणाऱ्या तीन बॉलमध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत 13 धावा. चेसिंग कंपल्सरी आहे या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. 3-13 इक्विशन क्लोज. अमरेला आपल्याला फिल्डिंग पाहायला मिळते. प्रवीण मात्रे नक्कीच क्लोज आले आहेत आणि अंपाशी नक्कीच काहीतरी चर्चा देखील आता मात्र सुरू आहे. एक्झॅक्टली दरम्यान तिथे जी जागा आहे ती नक्कीच तुम्हाला मात्र सोडायची नाहीये. तिथे नक्कीच तुम्हाला स्तब्धपणे उभा राहायचं आहे स्टॅच्यू म्हणून. आणि यावेळेस आत्ताचा मात्र चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. सुटकेचा श्वास सोडला असावा जे वागेश्वर देसाई टीमनं. आणि आता मात्र समीकरण शिल्लक आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 2 आणि विजयासाठी बनवायचे आहेत 13. 12 बनवल्या तरी इथनं जिंकता येणार नाही. स्पर्धेचा नियम आहे चेसिंग कंपल्सरी. एखादा चमत्कार जिंकून देऊ शकेल. आणि इथनं विकेट येत असताना आणि फलंदाज होईल इथनं बाद दिनेश.
गेले होते आणि अशा प्रकारे ही मॅच संपली आहे. मॅच मात्र जिंकली मैदानाच्या जय वागेश्वर देसाई टीमनं. तर चला सेकंड करायचं आहे नेवाईपाडा क्रिकेट संघ. निलेश जाधव, लखन जाधव, चला आपण मैदानाच्या आतमध्ये लाईनअप करायचं. आपण सेकंड करायचे रवी दादा, चला आपण सेकंड करा. कृष्णदादा भोईर यांच्या शुभास आपण देतो मनादमाची आकर्षक अशी ट्रॉफी. या आपण लगेचच चला नेवाई चल नक्की सर्व खेळाडूंना निलेश जाधव आपण आपल्या खेळाडूंना घेऊन थोडंसं बाजूने या. चला प्लीज लखन जाधव, नितेश आपण एका बाजूने, निकेश यायचे बाजूला. चांगला खेळ आपल्याला पाहायला भेटला आणि या दरम्यान मॅन ऑफ द मॅच आपण आकर्षक ट्रॉफी देखील देऊन यावेळेस सन्मानित करतो. चला नितेश काय हरकत नाही, सर्वांचं नक्कीच सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. प्लीज आपण प्रत्येकाने आपल्या या दरम्यान घराच्या दिशेने व्यवस्थित या दरम्यान जायचं आहे.